येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा होतोय. त्यानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात देखील एका कलाकाराने घरातील कडधान्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोर्ट्रेट साकारलंय. पुण्यातील मोदींचे चाहते राजेंद्र तरवडे आणि कर्नाटकहून खास आलेल्या गणेश खरे या कलाकाराने मोदींची हुबेहूब छबी कडधान्याच्या साह्याने साकारलीय. हे चित्र हे पोर्ट्रेट काढण्यासाठी त्यांना जवळपास 16 तासांचा अवधी लागलाय. या पोर्ट्रेटमध्ये गहू, 3 प्रकारचे तीळ, ज्वारी, डाळ, मूग, मटकी यांचा वापर करण्यात आला असून एकूण 50 किलोपेक्षा जास्त धान्य असल्याचं राजेंद्र तरवडे यांनी सांगितलंय. अलीकडे रांगोळीच्या माध्यमातून अनेकदा पोर्ट्रेट साकारले जातात, मात्र धान्यापासून साकारलेलं हे पहिलं पोर्ट्रेट असून 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान हे पोर्ट्रेट पुणेकरांना पाहता येणार आहे. आपण आता इथे पाहिलेली आहे ती धान्यांची रांगोळी आहे. मी आणि माझे 2 सहकारी आर्थिक इस्ते आणि सुजित वाल्मिकी तिघांनी मिळून जवळपास 2 दिवसामध्ये 17 ते 18 तास काम करून आम्ही ही जी रांगोळी काढलेली आहे. नॉर्मली आपण पेंटिंग करतो किंवा साधी रांगोळी वगैरे काढतो, त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल कलर्स किंवा बेसिक कलर्स किंवा सगळे शेड्स आपल्याला नॉर्मली उपलब्ध होतात. पण ते धान्यामध्ये हे करत असताना थोडंसं कठीण जातं की नॉर्मली आपल्याला पाहिजे तसा शेड्स मिळत नाही, पण त्यातून सुद्धा आपल्याला जे जवळपास जास्तीत जास्त करून शेड मिळून करता येईल तसे आपण ह्याच्यामध्ये केलेली आहे. हा, आपण ते धान्य वापरून धान्यामध्ये जे आपल्याला स्किन कलरसाठी जे काही टोन जवळचा जवळ मिळतोय तसा आपण पहिल्यांदा अभ्यास केला. प्रत्येक शेड्स म्हणजे लाईट टोन असेल किंवा मिडल टोन, डार्क टोन, त्याचा आपण वेगवेगळे शेड्स आपण बघितलं आधी. त्यानंतर त्याला कुठले धान्य सूट होते तो आपण पहिल्यांदा चेक केला आणि त्यानंतर हे मोठी कलाकृती करत असताना आपण खाली बसून करत असतो त्यावेळी आपल्याला ऍक्च्युली काय होते आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपण दरवेळी वरती जाऊन ते आपण बघतो किंवा त्यातनं व्यवस्थित झालंय का, कुठे सुकलंय का आपल्याला, कारण खाली बसल्यानंतर तो दिसत नाही. त्यामुळे दरवेळी आपल्याला परती जाऊन बघतो आणि त्यानंतर ते काही सुकलेलं असेल तर ते आपण दुरुस्त करून ते जास्तीत जास्त जिवंतपणा त्याच्यामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपण ते 3 कलाकार आपण 2 दिवसामध्ये जवळपास 17 ते 18 तासामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये आपण गहू, ज्वारी किंवा तीळ असतील असे अनेक प्रकार जवळपास 8 ते 10 प्रकारचे धान्य वापरून जवळपास 60 ते 65 किलो धान्य आपण त्याच्यामध्ये वापरलेली आहे. कारण कलाकाराला कुठेतरी एक संधी मिळायला पाहिजे आणि त्या संधी आपल्याला कुठे मिळत असेल तर आपल्याला जास्तीत जास्त चांगलं करण्याचा एक इच्छा असते. त्यामुळे आपण कुठून कुठेतरी आपण देशभरामध्ये फिरत असतो कलाकारांना कुठे संधी मिळते त्यासाठी आपण, त्यामुळे मी कर्नाटक खास ह्यासाठी इथे मी पुण्यात आलोय. आपण आता जवळपास 10 ते 18 फुटामध्ये जी रांगोळी काढलेली आहे नक्कीच पुढे जाऊन ह्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा नक्कीच विचार आहे. त्यासाठी आपण प्रयत्नही करतोय, त्यासाठी लागणारे धान्य किंवा काय काय लागतोय ह्या सगळ्यांचा अभ्यास करतोय. त्यासाठी आपल्याला जागा पण उपलब्ध असणार आहे आणि हे सगळं बघण्यासाठी खूप आपल्याला खालच्या म्हणजे आय लेवलवरनं आपल्याला हे व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे उंचवटासनं आपल्याला बघायला लागतो. त्यासाठी सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी लागणार आहेत, त्याचाही आम्ही अभ्यास करतो आणि नक्की भविष्यात ह्याचा एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होईल अशी इच्छा आहे.